पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अंधश्रद्धेपोटी जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीचा खून केल्याचे उघड झालं आहे. गेल्या महिनाभरापासून या प्रकरणातील आरोपीला अटक करावी म्हणून मोर्चे काढण्यात येत होते. राज्यभरातील नाभिक समाजाच्या संघटनांनी कलेक्टरांना निवेदन दिले होते. पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे भाग्यश्री माने या मुलीचा निर्गुण खून झाला होता. या प्रकरणामध्ये तिचे वडील संतोष माने याला पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. करपेवाडी तालुका पाटणच्या हद्दीत एका ऊसाच्या शेतामध्ये 17 वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीचा धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना 22 जानेवारीला उघडकीस आली होती. अत्यंत निर्घृणपणे हा खून झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु या खुनाचा तपास लागून आरोपी गजाआड झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. 12वीत शिकणाऱ्या हुशार भाग्यश्रीचा खून झाल्याने सर्वत्र तीव्र भावना व्यक्त होत होत्या. या प्रकरणी आता ढेबेवाडी पोलिसांनी भाग्यश्रीचा बाप सुनील माने याला ताब्यात घेतले आहे. अंधश्रद्धेपोटी हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत करपेवाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये दिनांक 22 जानेवारी 2019 रोजी कुमारी भाग्यश्री माने हिचा ऊसाच्या शेतामध्ये गळा चिरून खून केला होता. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत असून सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत जो तपास केला त्या अनुषंगानं किंवा तपासाच्या अंती आम्ही भाग्यश्री माने हिचे वडील संतोष माने यास काल संध्याकाळी आम्ही अटक केली. यामध्ये आम्ही विविध अंगाने गुन्ह्याचा तपास करत आहोत आणि काल आम्ही संतोष माने याला अटक केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही आज त्यांना कोर्टामध्ये हजर करून पुढील गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करणार आहोत.